रजनीकांत आणि बिग बी अमिताभ बच्चनाचे हजेरीत सुरू झालं भांगरा वर्षातलं इफी. देशभरातल्या फिल्म मेकरांक शूटिंगे खातीर सिंगल विंडोची करतले तरतूद, जावडेकरान दिले उतर. काँग्रेस आणि हेर संघटनाच्या वावुरप्यांक केली अटक, इफीचे सुवातेर दिताले घोषणा. म्हादयच्या विषय सोडोवपाक अपेशी जाल्ल्याचो जावडेकराचेर केलो आरोप. संवसारीक नामना मेळिल्ले FN सोजाचे नातू सोलोमना कडल्यान कलात्मक पद्धतीन वामन नावेलकाराचे अभिवादन. फामाद कलाकार नावेलकरांच्या म्हऱ्यात काढले त्यांच्याच घराचे तांचे भिंतीचित्र. शंकर महादेवन गाजले इफीचे उक्तावण आपल्या आवाजाच्या बळग्यात. सितार बेडाक बरोबर घेऊन सेज मास्टर जिओ बॅक्सनान सादर केले सितार, गिटार, तबला आणि सॅक्सोफोनाचे फ्युजन. योगार, हांव संदीप पिळगांवकर. पळोवया खबरो विस्तारात. बांबोळेच्या श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमात रंगलेल्या वातावरणात भांगरा महोत्सवी इफीचो पड्डो उघडलो. ह्या वेळार केंद्रीय मंत्री प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांच्या सयत थलैवा रजनीकांत आणि बिग बी अमिताभ बच्चन हाची खासा उपस्थिती आशिल्ली. भांगरा महोत्सवी इफीच्या उक्तावण सोहळ्याचे नामनेचे सिनेमा दिग्दर्शक करण जोहरान सूत्रसंचालन केले. पळयात उक्तावण सोहळ्यातली काही खिणचित्रां. I wish a long life to the GOA Film Festival, the Indian Film Festival, and I'm so happy to be here tonight for the 50th edition of the festival. Thank you so much. I dedicate this award to all my producers, directors, and all the technicians who worked in my film. And above all, my fans and என்ன வாழவித்த தேவங்களான தமிழ் மக்களுக்கு நன்றி. தேங்க்யூ. ஜெய். ரஜினிகாந்த் ஜி கு மே அப்னே பரிவார் கா எக் சதஸ்ய சமஜ்தா ஹூம். இன்கே சாத் ஹமாரி நோக் ஜோக் சல்தி ரஹ்தி ஹை. கபி மே இன்கோ அட்வைஸ் தேதா ஹூம், கபி வோ முஜே அட்வைஸ் தேதே ஹை. யே அலக் பாத் ஹை கி ஹம் எக் தூஸ்ரே கி அட்வைஸ் மான்தே நஹி ஹை, லேகின் कहते एक दूसरे को जरूर हैं. बिकॉज आई फील दैट यू नो रिलेशनशिप्स आर मेड ऑफ दिस. समटाइम्स आई टेल हिम नॉट टू डू समथिंग बट ही गोज अहेड एंड डज इट. समटाइम्स ही टेल मी नॉट टू डू समथिंग एंड आई गो अहेड एंड डू इट. बट थैंक यू सो मच रजनी फॉर बीइंग विद मी एंड एन इनक्रेडिबल सोर्स ऑफ इंस्पिरेशन. सच अ हम्बल ह्यूमन बीइंग केम अप फ्रॉम सच हम्बल बिगिनिंग्स. इट इज इनक्रेडिबल दैट वी हैव हिम हियर विद अस टुडे, इंस्पायरिंग अस एवरी डे and every night. Thank you so much, Rajni ji. मैं दो ही वाक्य में नई बातें कहना चाहता हूं कि शूटिंग के लिए देशी फिल्म हो विदेशी फिल्म हो, अपने देश में इतनी सीनिक ब्यूटीफुल शूटिंग साइट्स है, उन शूटिंग लोकेशन पर फिल्म शूटिंग करने में 15-15 20-20 परमिशंस लेनी पड़ती है, लेकिन हम अब सिंगल विंडो की पूरी तैयारी की है. सिंगल विंडो से सारी परमिशंस मिलेगी और उस परमिशन से लोगों को सहूलत होगी और मुझे पूरा विश्वास है गोवा भी इसका बेनिफिशियर रहेगा, लेह लद्दाख भी रहेगा, अंडमान निकोबार भी रहेगा. वी लव अवर फूड, फुटबॉल एंड फिल्म्स, सो वी वेलकम टू गोवा, वेलकम टू इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया. Наибольший подъем и очень много картин, почти треть картин, которые выходят в прокат. इस साल हमारे गवर्नमेंट ने 40% रिबेट देने का अनाउंस किया है, जिसमें कि अगर फॉरेन फिल्में वहां पे रशिया में बनती हैं तो उसको वहां पे रिबेट मिलेगा, सब्सिडीज मिलेगा. निम्नो इफीच्या उक्तावण सोहळ्यात म्हादयच्या विषयावेल्यान बोवाळ झालो. इफीची पणजेची सुवात आणि स्टेडियमा भितर घोषणा दिल्ल्या काँग्रेसीच्या सुमार 50 वावुरप्यांक पोलिसांनी अटक केली. तसेच
प्रोग्रेसिव फ्रंट ऑफ गोवा आणि गोवा फॉरवर्डच्या फुडाऱ्यांकूय पुलिसेन इफीचे उक्तावण सोळावयल्यान उखल्ले. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर उलोवपाक उबो रावतकूच काँग्रेसीच्या चार वावुरप्यांनी घोषणा दिवपाक सुरवात केली. उपरांत वेळ काडिनासतना पुलिसेन बेगोबेग तांकां अटक केली. इफीचे पणजेचे सुवातीचेर काँग्रेसीन आगळे वेगळे पद्दतीन निदर्शनां केली. 144 हे जमावबंदी कलम चालीक लायल्ल्यान वेगवेगळ्या तालुक्यांतल्यान काँग्रेस वावुरप्यांचे चार चार गट निदर्शनां करपाक आयिल्ले. पूण काही वेळा उपरांत मोठमोठ्यान घोषणा दिल्ल्यान पुलिसेन तांकां थंयच्यान उखल्ले. उपरांत एका पुलीस स्टेशनांतल्यान दुसरे कडेन करत करत ताका दिवचले व्हेले. विरोधी पक्ष फुडारी दिगंबर कामतीन ट्वीट करून खर निषेध उक्तायला. मंत्री प्रकाश जावडेकरा वांगडा जाल्ल्या उलोवपांतल्यान कांयच साध्य जावंक नाशिल्ल्यान प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवा आणि गोवा फॉरवर्डचे वांगडी इफीचे उक्तावण सुवातेचेर गेल्ले. ते रस्त्या वयल्यान चलत वताना पुलिसेन तांकां उखल्ले. सो आमचो मागणी आशिले की जर तर तो येता जाल्यार ते लेटर पयली एबियन्सान दवरपाचे आशिल्ले जे ई सी तेणी कर्नाटकान दिल्यात. आनी ही जी नाटकां ह्या सगळ्या बीजेपीच्या राज्यांत चल्ल्यांक त्या नाटकाचो आमी सगळो निशेध करतात. आमी गोंयचो एक थेंब सुद्दां कर्नाटकांक डायवर्ट दिवपाना. चार चार जाणां आसली की ना, कितें केलां मस्ती, कोणाक कोणाक कितें त्रास केल्या, रस्ते हाडायल्या, कितें केलां, उखलले तिका आयले 50,000 जाणां अलोंग विथ द पार्टी प्रेसिडेंट. आमी डिमांड करता इमकां ताबडतोब इंका रिलीज करचें. मंत्री प्रकाश जावडेकरा वांगडा जाल्ल्या उलोवपांतल्यान कांयच साध्य जावंक नाशिल्ल्यान प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवा आणि गोवा फॉरवर्डचे वांगडी इफीचे उक्तावण सुवातेचेर गेल्ले. ते रस्त्या वयल्यान चलत वताना पुलिसेन तांकां उखल्ले. उक्तावण सोहळ्या उपरांत मुख्यमंत्री प्रमोद सावंत पत्रकाराकडे उलयलो. ह्या वेळार कांयच जावंक नाशिल्ल्याचो त्यांनी दावो केलो. वो क्या बोल रहे थे वो किसी को पता भी नहीं चला. मुझे लगता है किस बारे में बोल रहे थे वो भी किसी को नहीं पता चला. उसके पर्सनल ग्रीवेंसेस रहेंगी शायद. दिवचलच्या पुलिस स्टेशनार व्हरोन दवरिल्ल्या कांय आंदोलकांक उपरांत जामिनाचेर सोडून दिले. पुलिसेन सोडल्या उपरांत ते पत्रकारा कडेन उलयताना तांणी सरकारी कृत्यांचो निषेध केलो. कसलोच बॅनर नाशिल्लो, पूण एकटो चलतालो त्या मनशाक सुद्दां पुलिसांनी उभारलेलो आसा. तशेंच बाकी सगळे एक एकटे चलताले. आमी कोण 144 कोणेच हें करूं ना, प्रॉब्लेम करूं ना. आमी एक एकटे चलताले, तांकां उबारले कारण तांकां भंय आशिल्लो की ई सी डिजरप्ट जातली काय कितें. प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवाचे आंदोलनाक गव्हर्मेंट सिरियस घेवपाक लागल्या. गोवा गव्हर्मेंटनी आतां कर्नाटक सरकार आनी केंद्र सरकारान सुद्दां सिरियस घेवचें पडटलें. वो ही फक्त सुरवात आसा. गोंयचे लोक पेटूंक लागल्या आनी गांवां गांवांनी घरा घरान म्हादय जो कितें विशय आसा तो आतां पावंक लागला.
त्या मादे बचाव आंदोलन न्ही आमकां मिटिंगे घेवन पब्लीक मिटींग घेवन ल्हान ना करून आमकां हें करपाचें ना. आमी तरणाटे भुरगे हांगा प्रोग्रेसीव फ्रंटाचे भुरगे स्टुडंट मुवमेंटांतल्यान वयर सरिल्ले आसात ते वेगळ्या विचारांचे आसूं पूण गोंया खातीर झगडटात म्हणून आमी गोवा फॉरवर्ड पक्षान तांकां तेंको दिला आनी पूर्णपणान जे जे टायमार ते रस्त्यार येतले किंवा कसले आंदोलन करतले म्हादय बाबतींत आमचो पूर्णपणे पाठिंबो तांकां आसतलो. प्रमोद बाब बरें तुमी आसा मुख्यमंत्री म्हणून तुका बरें रावपाचें आसा जाल्यार परत परत ते पर्रीकाराच्या पावलार पावलं दवरून करूं नाका आनी ह्या फुडें जर म्हादयचो जर परत परत बळी घेवपाक लागले जाल्यार हेच्या पेक्षा तिव्र आंदोलन करपाची आमी शक्यता आसा कारण आमी तेन्ना त्या प्रेस कॉन्फरन्स म्हटलेले आमकां फासार जर तुमी चडया म्हणून 144 कलम लाया जाल्यार फासार पणजेच्यान आमचो खबराकार समीप नार्वेकार, व्हिडिओ पत्रकार यशवंत परब आनी अमर चावारिया. म्हादयचो विशय ओडून ताणून धरल्या उपरांत ह्या विशयाचेर योग्य निर्णय घेवपा खातीर केंद्रीय पर्यावरण मंत्र्यान अजून 15 दिसांचो वेळ मागला. पूण एनजीओ आनी हेर राजकीय पक्ष तांच्या आश्वासनाचेर समाधानीत नात. देखून म्हादयाच्या विशयाचेर चालू केल्ले आंदोलन फुडें घेवन वचपाचें तांणी थारायलां. तशेंच कर्नाटकाच्या कळसा भांडुरा प्रकल्पाक दिल्लो पर्यावरणीय परवानो फाटी घेवपाची तांची मागणी. प्रोग्रेसीव फ्रंट ऑफ गोवाचो वांगडी रुदनाथ शिरोडकार, महेश मामरे, गोवा फॉरवर्डाचो उपाध्यक्ष दुर्गादास कामत, आदलो आमदार लव मामलेदार, प्रज्वल साकरदांडे आनी क्लाउड आल्वारीसान बुधवारा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकराची भेट घेतली. शिरोडकार सांगता केंद्रीय मंत्र्यान तांचे म्हणणें आयकून घेतले पूण पत्र फाटी घेवपा विशीं स्पश्ट आश्वासन दिवंक ना. समिती स्थापन करपाचें उतर तांणी दिल्लें आसलें तरी वेळ मारून व्हरपाचो हो निर्णय तांकां कसोच मान्य जावंक ना. पळयात तो कितें म्हणटा. तो मिटींगेचें कन्क्लुजन इतलेंच की तेंच्यांनी आनी 15 दीस मागल्या क्लॅरिफाय करपाक. आमचें म्हणणें इतलेंच आसा की क्लॅरिफिकेशनाक आनी 15 दिसांची गरज ना. आनी एक तांच्यांनी खुलासो केलो की दे आर नॉट कॉन्स्टिट्युटींग अ कमिटी. आ तेंच्यान त्या कालच्या लेटरान म्हटलें की दे आर इन द प्रोसेस ऑफ फॉर्मिंग अ कमिटी. आज प्रकाश जावडेकर सरान क्लियर केला की दे आर नॉट कॉन्स्टिट्युटिंग अ कमिटी. हाय लेवल ऑफिसर्स इन्क्लुडींग एनवायरमेंट सेक्रेटरी दिसता तांकां घेवन दोग जाणांचीच तांच्यांनी सांगला की तुमी वचून थंय पळया आनी आपल्याक रिपोर्ट करा. चीफ मिनिस्टरा कडेन उलोवपाक कांय नाशिल्लें कारण तांचो कारभार हो दोळ्यां समोर सगळ्यांच्या आयलो, गोंयकारांनी पळयल्लें आसा. आनी आतां एकूण केंद्र सरकारूय कळूंक लागला की दे आर ही इज नॉट वर्कींग प्रॉपरली. त्या एनजीटीन जेन्ना नोटीस येता तेन्ना केंद्र सरकार रिप्रेजेंट जायना आनी गोवा गव्हर्मेंटूय रिप्रेजेंट जायना. म्हणजे आमचो रायट प्रोटेक्ट करपाचें काम जें गोवा गव्हर्मेंटान करूंक जाय आशिल्लें कोर्टान सुद्दां करपाक पावलें ना. सो हाव सिरियस यू आर अबावट म्हादय हें हितूंतल्यानूच दिश्टी पडटा. आनी दुख्ख अशें जालें की मुख्यमंत्री म्हणटा की आपल्याक खबरूच नाशिल्लें काल डेट आशिल्ली म्हणून. पणजेच्यान आमचो खबराकार समीप नार्वेकार आनी व्हिडिओ पत्रकार अमर चावारिया. आता घेऊया एक लहानसो विसव. विसवा उपरांत येवकार पळया फुडल्यो खबरो. वामन बाब नावेलकार हो संवसारांतलो व्हडलो चित्रकार. 89 वर्सांच्या पिरायेचेर सद्या आपल्या पुमुफ्याच्या गांवांत येवन रावला आनी ताका मानवंदना दिवपाक येयला ब्रिटनांतल्यान येयल्लो तरणाटो चित्रकार सोलेमन सोजा. जागतीक किर्तीचो गोंयकार चित्रकार FM सोजाचो नातू. नातवान आपल्या आज्याच्या इश्टाक मानवंदना दिली त्याच्या घराचेर त्याचे तैलचित्र रंगोवन. पळयात हो स्फूर्तपणे दिल्लो खीण. 26 वर्सां पिरायेचो तरणाटो चित्रकार सोलोमन सोजा हाचो आजो फ्रांसीस न्यूटन डिसोजाय व्हड कलाकार आसलो. तो मूळचो गोंयकार साळगांवचो. सोलोमन हो अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया आनी इज्रायलांत स्मारक वास्तुकले खातीर फामाद. गोंयच्या सेरेंडिपिटी आर्ट फेस्टिवलांत आयकॉन प्रोजेक्टा खाला गोंयच्या कलाकारांची भित्तीचित्रां पितारपा खातीर तो परत गोंयां आयला. तो नावेलकाराक वचून मेळ्ळो आनी तेच्या फुडेंतूच तेणें तेच्या घराची वण्टीर पितारलो वामन नावेलकार. वांगडी एरिसियनाक वांगडा घेवन हळदणेचो आमदार ग्लेन टिकलो म्हणटा नावेलकाराक पद्मश्री दिवंक फावो. पळयात. I will definitely put my request and recommendation so that Mr. Navelkar gets Padma Shri award. I will put it to Honorable Chief Minister of Goa Dr. Pramod Sawant as well as to Member of Parliament Shripad Bahu. I really appreciate the good work of Mr. Solomon Souza, the young man who is the grandson of FN Souza who has come here in this country for the first time in Goa.
and Eskara beautiful works. Today we have a living legend with us over there, Vamono Navalka, and he's an amazing artist with incredible work spanning many decades and many continents. And we decided today to pay homage to him by painting a mural of him pretty much down the road from his house, because he's been very unsung here in his hometown, and it's, he deserves it. I love art. Art is such a big part of my life, and that's why I'm so privileged and happy to be able to assist Solomon, who is an amazing artist, in painting this mural of Vamona, whose work I love, and I mean, he's a legend. And so I'm really happy that we can do this to make sure his legend lives on. And I also want to thank Mr. Macbus for giving me this opportunity and putting this whole thing together, and everybody else for coming out here and just being part of this whole thing. Pomurpecha namcho khabrakar Sandeep Kamulkar. Madgaon Nagarpalikecha adhyakshapada khatir nagarsevak Puja Naikan arz bhallo. विरोध करतले हेर नगरसेवकांच्या काळीज नितळ असात झाल्यार तेवे आपणांक तेको दितले असो आशावाद पूजा नायकान उक्तायला. फाटले 8 तारखेर मडगावची नगराध्यक्ष बबिता प्रभुदेसायान आपलो राजीनामो जाहीर केल्लो. वाद आशिल्लो जॅक सिक्वेराचो पुतळो आणि रस्त्याक मनोहर पर्रिकराचे नाव दिवपाच्या थारावाचो. मडगाव पालिकेतली गोवा फॉरवर्डाची 2 वर्सांची मक्तेदारी काबार करपाच्या उद्देशान काँग्रेस आणि भाजपचे नगरसेवक एकठाय आयल्या उपरांत तिने हो निर्णय घेतिल्लो. दोतर जॅक सिक्वेराच्या पुतळ्यावेल्यान ती अजूनय फाटी सरूंक ना. ती जापसालदारकी पूजा नायक निभयतले अशे बबिताचे म्हणणे. आमची एक कन्विक्शन आशिल्लें की वी वील स्टँड बाय आर रेजोल्युशन अँड बिकॉज ऑफ दॅट गोवा फॉरवर्डाचें जें पळय रिप्रेझेंटेटीव आसा हांव एज अ चेअरपर्सन आशिल्लें आनी रिझायन कळ्ळें न्ही. आनी आतां पुजा नॉमिनेट जावन वी आर शुअर की तें परत चेअरपर्सन जातलें आमचें गोवा फॉरवर्डाचेंच जातलें. तर इवन देन आफ्टर हर वीन ऑल्सो वी वील स्टीक टू आर रेजोल्युशन. वी वील नॉट अलाव आर रेजोल्युशन टू बी डायल्युटेड इन एनी फॉर्म. बट हियर आय वूड लायक टू मेक अ पॉयंट इज म्हाका दिसता फर्स्ट टायम इन द हिस्ट्री ऑफ इंडिया अशी तरेचे एक अनहोली अलायन्स जाला. मडगावच्यान आमचो खबराकार रमेश नायक राऊत. दाबोळी विमानतळाच्या 4 किलोमीटर रेडियसा भितर येवपी बिल्डिंगाचे उंचाये विशीं नौदळान घेतिल्ल्या निर्णयाक मुरगाव नियोजन आनी उदरगत प्राधिकरणान हरकत घेतल्या. MPTचे बसकेक उपरांत अध्यक्ष क्लाफेसो डायस ह्या विशीं म्हायती दिली. नौदळाच्या 4 किलोमीटर रेडियसा भितर येवपी बिल्डिंगांक नौदळा कडल्यान परवानगी घेवपाचो नौदळाचो प्रस्ताव आशिल्लो. हाचेर सद्याक कोर्टात केस चालू आसा. डिसेंबर म्हयन्याचे 16 तारखेर हाचेर सुनावणी जातली. त्या वेळार आमी हरकत नोंदयतले अशें क्लाफासान सांगले. सेकेंड मिटींग राज मिटींग डिसिजन घेतलां की आमचे स्पेशली नेवी जे 4 किलोमिटर रेडियस तेणी परमिशन आपल्याको मागला म्हणजे आम दितले म्हणून परमिशन. सो आम तेजेर कोण सॅटिस्फाय ना की आमचे PDA मेंबर. आणि सो आम्ही कोर्टा आता 16 तारखे मॅटर असा इन December 16 तेजेर आम्ही ऑब्जेक्शन घातलं. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया तेणी सायडीन 2 बिल्डिंग इट इज 38 माय नॉलेज इट इज मोर दॅन 37 मिटर हायट. सो तेंकां कोण परमिशन दिलें आनी ते म्हणटाय आमकां परमिशन तेंगे सेंट्रल गोवर्मेंट. सो ते खंय तेंगे फायल ना खंय ते कोणें परमिशन दिलें. सो तेंक जाल्यार कितें करपाक जाता. वास्कोच्यान आमचो खबराकार हिरू महाले. परतून घेवया एक वेवसाय विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळया उरिल्ल्यो खबरो. आता मारुया हेर खबरांचेर नदर. पळया न्यूज राउंडअप. दक्षिण गोंय रस्तो सुरक्षा मंडळाची जिल्हा अधिकारी कार्यालयात बुधवारा बसका झाली. ह्या वेळार अतिरिक्त जिल्हा अधिकारी प्रसन्न आचार्य गोवा कॅनाचे प्रतिनिधी आणि ट्रॅफिक PI हजर आशिल्ले. सर्वोच्च न्यायालयाच्या रस्तो सुरक्षा समितीन मंडळाक रस्ते अपघातांचो अहवाल दिवपाक सांगिल्लो. आयचे बसकेन मंडळान वेगवेगळे निर्णय घेतले.
रस्ते अपघाताविशी जागृताय करपा खातीर रस्त्या कुशी घोर्डिंग लावपा बराबरच हेर निर्णय जाले. शिवग्राम शिक्षण संस्थेन विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याच्या जोडपालवान 5व्या यंग सायंटिस्ट कार्यावळीचे आयोजन केला. 22 आणि 23 तारखेर ही कार्यावळ जातली. उसके बांध कुकळे लागसारच्या पुलाची सामकीच अवतिकाय झाल्या. पुलाच्या लोखंडी वाराव भायर सरिल्ल्यान लोकांनी चिंता उक्तायल्या. बाळ्ळी रेल्वे टर्मिनल आयिल्ल्यान ह्या पुलावेलो येरादारीचो ताण बरोच वाढला असे थळावो नागरिक संकेत कुंदेन सांगले. भौशीक बांधकाम खात्यान हाचेर लक्ष देऊन योग्य ती जतनाय घेऊची असे ताणें मागला. काणकोण 4 रस्तो ते माशे मेरेनच्या रस्त्याची बुधवारा आमदार इजिदोर फर्नांडिसान पळवणी केली. अर्धकुटे उरिल्ले काम पुराय करपा खातीर ताणें 15 दिसांची डेडलाईन दिल्या. ताचे बराबर थळावो नगरसेवक, सरपंच, पुलीस यंत्रणा आणि संबंधित अधिकारी असले. आमचे खबराकार काणकोणच्या देवीदास गावकार, मडगावच्या संदीप तुयेकार आणि रमेश नायक राऊत. मन रिजवणे बगर कसलीच कार्यावळ पुराय जायना आणि ही इफ्फीची भांगरा महोत्सवी कार्यावळ ताळगावच्या श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमात झाले. हे कार्यावळीत नामनेचो गायक आणि संगीतकार शंकर महादेवनान त्याच्या साथी कलाकारांच्या सांगतान उपस्थितांची मना रिजवली. पळयात ही काही खीण चित्रां. Musicians on stage, what an incredible performance. Vasudhaiva Kutumbakam, the world is one family, and this stunning performance reminds us again that there isn't any greater religion than humanity. Please give a huge round of applause for all these wonderfully talented artists. Shankar, I'm so glad you're still on stage. As we express our heartiest thanks to you for putting together this unforgettable symphony. आजची कोकणी खबरो हांगा सोंपता. ह्यो खबरो तुमका www.goa365.tv हे वेबसायटीचेर पळोवपाक मेळटली. त्या भायर आमचो फेसबूक आणि ट्विटर अकाउंट फॉलो करात. मेळया परत पळोवपाक गोवा 365. देव बरें करूं.